सरकार मला चुकून चाफून बघितलं त्याने. तुम्हाला कळत ना मी चाफून म्हणजे काय, गुततय काय, दिसतंय का, माझ्याजवळ आहे काय, शिमेटाचे पत्रे ते भंगारात ऐकत नाहीत. मी दिसायला असा बँडमध्ये खुळखुळवाज येणार असल्यावर माझ्याजवळ आहे काय, आणि तुम्ही काय करता, मी मरायला भेट नाही आणि मला मारले रे आजामुळे तुमचं काय करीन. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. आमची एकच विनंती आहे, 70 वर्ष झालं आमचं असणारं हक्काचं आरक्षण तुम्ही आम्हाला दिलं नाही, तेवढंच आम्हाला पाहिजे. आता आपलं काय ठरलं होतं ताई मावशा, तुमचं देणं आहे का? आता लय अवघड व्हायचा दिसतो बघ, मुख्यमंत्री सरकारचं काय खरं दिसत नाही. आपलं त्यांचं असं ठरलं होतं 2 तारखेला आम्हाला टाइम बॉन्ड करून द्या, लिखे द्या, म्हणजे लफडे नको फिरू. तुमचा काय भरसा नाही, तुम्ही एका एक बदलात आहात. एक तर सरकार बदलत होत, 5-5 6-6 जण आले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किती होत, कोणालाच मिळा लागा ना. त्याच्यामुळे म्हणलं लिहून द्या, ते म्हणलं 2 दिवसात लिहून देतो. इथून गेले आणखीन माघारीत नाही आले, 13 दिवस झाले. त्यांना विचारलं तुम्ही कम नाही आले बा, ते म्हणले इमानताय रे, पण सहज कोणी करीना, कारण त्यांना माहिती आहे अनुस्वार बी चुकला तरी मी ते कागद फेकून देतो. 4-5 दिवस झाले इमान रेडी पण बसायलाच कोण नाही. मंत्री म्हणते तू सही कर, ते तिसऱ्याला फोन करतो तू तरी कर ना बाबा, ते लस बेकार आहे तिकडे लस बोलत आहे. कारण मी माझ्या कचाट्यात अलग सोडितच नाही ना, कारण मी जातो आणि मराठीचा औलाद आहे. तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत, मी माझ्या मराठ्यांकडून आणि जातीकडूनच बोलणार, मी तुमच्याकडून बोलू शकत नाही. त्यामुळे ते फोन लावतो आणि मला विचार करूनच लावते. ते काय कोण म्हणतात त्याला काय म्हणतात का, इंग्लिशमध्ये इंग्लिश मग जमत नाही, एक ताण आहे का त्याला. काय कोण म्हणले, ते म्हणले ती कोण नोकरीच होय त्याला, ती नोकरीच होतो त्यांच्या त्यांच्यात भाकरी खाताना संध्याकाळ गप्पा आणते ते मंत्री त्यांच्याच मंत्री मला सांगत आहेत, म्हणजे काय सगळे त्यांचेच आहेत का, मराठी कोण भेट ना काही आतून म्हणते तू करा करा आंदोलन करा, तुम्हाला काय करायचं आहे आम्ही तुमच्या मागे हो द्या. ते सांगत आहे त्यांचा रच्चे काय गप्पा घालताय. ते म्हणले त्याला फोनवर बोल जाऊ नको, ते स्पीकरच ऑन करतोय मीडिया पुढे धरतोय. फोन केला तर ती रेकॉर्डिंग करायचं नको करी जाऊ, कोणचा कोण दुसरा करी जाय, मला कवा तरी येत नसते काय करीन ती, कसला कोण दुसरा, माझ्याच्यात बॅलन्स नसत पैसे नसते, आणि ते दुसरा फोन येईन कस काय मन नेटचा, त्याला तेच करायला लागतो. मी इकडे मीडिया पुढे मानतो, कारण या अन्याय झालेल्या जनतेला खरा आवाज आणि न्याय देत असेल तर मीडिया, तुम्हाला खरं सांगतो मी स्वतः डोळ्याने बघितलं. हे कोणाला कोणचं सरकार असं हे कोणाला गिनीतच नाहीत, हे ते डायरेक्ट दाखवून देते सगळं. आणि मराठ्यांच्या पाठीशी हे ताकदीन उभा राहिलेले सगळे मीडियावाले, खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजा, रात्र दिवस पळत आहेत बिचारे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे